गणरायाच्या आगमनाची लगबग सगळीकडेच सुरू झाली. कोल्हापूरमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना मोठी पसंती मिळते. हे आहेत कोल्हापुरातल्या शाहूपुरी कुंभार गल्लीतील मूर्तिकार कमलाकर आरेकर. ते शाडूच्या मूर्ती करण्यात गर्क आहेत. दरवर्षीपेक्षा यंदा शाडूच्या मूर्तींना जास्त मागणी असल्यामुळे सलग मूर्ती बनवण्यात ते मग्न आहेत. गेल्या 14 वर्षांपासून ते निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांना निसर्ग मित्र संस्थेच्या मदतीनं मूर्ती बनवून देत आहेत. सुरुवातीच्या वर्षात इको फ्रेंडली गणेश मूर्तींना मागणी नव्हती, पण आता हे चित्र बदलत चाललंय. सुरुवातीला ज्यावेळी मूर्त्या चालू करायला चालू केल्या त्यावेळी माझ्याकडे फक्त पहिल्या वर्षी 50 मूर्त्या मी तयार केलेल्या होत्या. त्या मागणीच्या मानाने मूर्त्या फार कमी प्रमाणात होत्या. माझ्या भावाने आणि मी दोघांनी मिळून असे 1600 मूर्त्या यावर्षी मी दोघांनी बनवलेले आहेत आणि मागणी लोकांच्याकडून बऱ्याच प्रमाणात वाढत आहे. शाडू, नैसर्गिक रंग आणि कापसापासून बनवण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती दिसायलाही आकर्षक आहेत. आतापर्यंत 1600 हून अधिक इको फ्रेंडली गणेश मूर्तींचं बुकिंग झालंय. अनेक कारागिरांनी तर वेळ कमी असताना शाडूच्या आणि नैसर्गिक रंग वापरून तयार केलेल्या मूर्तींच्या ऑर्डर्सही नाकारल्या आहेत. काम करणाऱ्या कारागिरांची संख्या कमी आहे, ती वाढणे गरजेचं आहे. आणि आता लोक काही आत्ताची पिढी तरुण पिढी या व्यवसायाकडे म्हणजे मातीच्या व्यवसायाकडे वळू लागलेली आहे, ही चांगली गोष्ट आहे. नागरिकांमध्ये निसर्गाबद्दल जनजागृती वाढत असल्यानं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना फाटा दिला जातोय. निसर्ग संवर्धनासाठी हा प्रयत्न नक्कीच महत्त्वाचा आहे. प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.